नमस्कार स्वादिष्ट मराठीमध्ये आपले खूप मनापासून स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे मिल्कशेक तर आज आपण तीन मिल्कशेक बनवणार आहोत तर ते मिल्कशेक आपण क्रशपासून बनवणार आहोत आणि तेही वेगवेगळ्या फ्लेवरचे मिल्कशेक आहेत तर चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला पहिला मिल्कशेक आहे तो स्ट्रॉबेरी मिल्कशेक तर हा मिल्कशेक कसा बनवायचा ते बघूया तर सुरुवातीला आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे जे की आपण याच्यामध्ये ताक वगैरे बनवतो ते मोठं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हा जो स्ट्रॉबेरी क्रश आहे तो टाकून घ्यायचा आहे आपण येथे पोह्याच्या चमच्याने चार चमचे स्ट्रॉबेरी क्रश टाकून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आत्ता याच्यामध्ये ॲड करून घेऊया तीन टेबलस्पून साखर तर साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे एक कप दूध तर हा कप दोनशे चाळीस एम एलचा आहे तर या कपाने आपल्याला एक कप दूध इथे ॲड करायचं आहे व सगळ्यात लास्ट दोन क्यूब्स घालून घ्यायचे आहेत व आता या भांड्याला झाकण लावून घेऊया आपण आणि हे मिक्सरला फिरवून घेऊया अगदी पंधरा ते वीस सेकंद आपल्याला हे मिक्सरला चिरून घ्यायचं अशा प्रकारे आपला हा मस्त असा मिल्कशेक तयार झालेला आहे अगदी दोन ते तीन मिनिटात हो हा तयार होतो तर आत्ता आपण हा मिल्कशेक एका ग्लासमध्ये सर्व करूया मिल्कशेक ओतण्यापूर्वी आपण या सर्विंग ग्लासला थोडंसं स्ट्रॉबेरी क्रशने डेकोरेट करून घ्यायचं आहे डेकोरेट करून झाल्यानंतर या ग्लासमध्ये आपण टाकून घ्यायचे आहेत दोन क्यूब्स व आत्ता या ग्लासमध्ये आपण जो मिल्कशेक बनवून ठेवलेला आहे तो ओतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता याचं हे टेक्स्चर आणि खूप मस्त असा तयार झालेला आहे अगदी घट्ट तयार झालेला आहे आता याच्यावरती आपण थोडासा जो त्याच्यावरती फेस आलेला असतो आहे तो टाकून घ्यायचा आहे म्हणजे आपला अगदी रिच असा मिल्कशेक तयार होईल तर बघा अतिशय मस्त असा हा मिल्कशेक तयार झाला आहे याच्यासाठी आपल्याला बाहेर जाण्याची काय गरज आपण हा घरातल्या घरात एकदम मस्त असा तयार करू शकतो आणि तोही ताजा आता मी याच्यावरती थोडंसं स्ट्रॉबेरी क्रश टाकलेला आहे आणि याच्यामध्ये एक स्ट्रॉ ठेवून देऊया तर असा हा आपला मिल्कशेक तयार झालेला आहे आजचा आपला सेकंड मिल्कशेक आहे पायनॅपल मिल्कशेक हा टेस्टी मिल्कशेक बनवण्यासाठी मी येथे घेतलेला आहे पायनॅपल क्रश तर हे पायनॅपल क्रश आहे ते आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये चार चमचे टाकून घ्यायचं आहे पोहेच्या चमच्याने आणि मला वाटतं हा मिल्कशेक जवळजवळ सगळ्यांनाच आवडतो क्रश टाकून घेतल्यानंतर याच्यामध्ये ॲड करायची आहे तीन टेबलस्पून साखर तर साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही येथे कमी जास्त करू शकतात साखर टाकल्यानंतर याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे दूध तर एक कप दूध घेतलेलं आहे येथे मी याचं वजनी प्रमाण आहे दोनशे चाळीस एम एल आत्ता सगळ्यात लास्ट याच्यामध्ये दोन आईस्क्यूब्स टाकून घ्यायचे आहेत व याच्यावरती एक झाकण लावून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे पंधरा ते वीस सेकंद हा मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आपला हा मिल्कशेक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा तयार झालेला आहे याचा कलर पण तुम्ही बघा खूप सुंदर आलेला आहे आणि अगदी फेसाळलेला मिल्कशेक तयार झालेला आहे तर आता हे मिल्कशेक आपण एका ग्लासमध्ये ओतून घेऊया त्यापूर्वी आपण या सर्विंग ग्लासला थोडंसं पायनॅपल क्रशने डेकोरेट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण हा ग्लास डेकोरेट करून घ्यायचा आहे आत्ता या डेकोरेट केलेल्या ग्लासमध्ये टाकून घ्यायचे आहेत दोन आईस क्यूब्स व मस्त असा तयार मिल्कशेक व आता याच्यामध्ये एक्स्ट्रा टाकून घेऊया तुम्हाला जर अजून हा मिल्कशेक गार्निशिंग करायचं असेल तर तुम्ही याच्यावरती ड्रायफ्रूट्स चेरी वगैरे घालू शकता आजचा आपला तिसरा व सगळ्यात लास्ट मिल्कशेक आहे रोज हनी मिल्कशेक तर त्यासाठी मी येथे रोज हनी क्रश घेतलेला आहे हाही क्रश आपण पोह्याच्या चमच्याने चार चमचे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे हा फ्लेवर खूप मस्त आणि अगदी जबरदस्त लागतो खूप टेस्टी लागतो हा फ्लेवर पण तर येथे आपण चार चमचे क्रश टाकून घेतलेला आहे आत्ता याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे साखर तर मी येथे तीन टेबलस्पून साखर वापरलेले आहे साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर टाकू शकता किंवा कमी लागत असेल तर याच्यापेक्षा कमी वापरू शकता नंतर याच्यामध्ये ॲड करायचं आहे एक कप दूध तर या कपाचं वजनी प्रमाण आहे दोनशे चाळीस एम एल आत्ता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत दोन आईस क्यूब्स व याच्यावरती झाकण लावून घेऊया आणि हे मिक्सरला फिरवून घेऊया अशा प्रकारे आपला तिसरा आणि सगळ्यात लास्ट मिल्कशेक तयार झालेला आहे तर हा ही मिल्कशेक अगदी टेस्टी लागतो आणि खूप मस्त क्रीमी तयार झालेला आहे हा मिल्कशेक तर तो आता आपण एका सर्विंग ग्लासमध्ये सर्व करूया तर सर्विंग ग्लासमध्ये सर्व करण्यापूर्वी आपण या ग्लासला थोडंसं डेकोरेट करून घ्यायचं आहे त्यासाठी मी येथे हनीचं थोडंसं क्रश घेतलेला आहे आणि या क्रशने मी हा ग्लास डेकोरेट करणार आहे अशा प्रकारे हा डेकोरेट केल्यानंतर याच्यामध्ये के टाकून घ्यायचे दोन आईस क्यूब्स व आता याच्यामध्ये ओतूया तयार मिल्कशेक व याच्यामध्ये ठेवूया एक स्ट्रॉ तुम्हाला अजून याच्यावरती थोडंसं डेकोरेट करायचं असेल किंवा याला रिच फ्लेवर हवा असेल तर तुम्ही याच्यावरती ड्रायफ्रुट्स वापरले तरी चालतील अशा प्रकारे आपले तिन्ही मिल्कशेक तयार झालेले आहेत क्रशपासून आणि अगदी इन्स्टंट हे मिल्कशेक तयार होतात अतिशय सोपे हे मिल्कशेक आहेत करायला आणि पिण्यासाठी म्हणाल तर या तिन्हीचाही फ्लेवर खूप जबरदस्त आहे यापूर्वीही मी बरेच मिल्कशेक माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत तुम्हाला जर त्याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद